हॅलो, मी प्रियांका विरा लोटणकर, महाराष्ट्र नगर उपासना केंद्र भांडुप पश्चिम मुंबई. मी आज आपल्यासमोर हा माझा अनुभव सादर करणार आहे. मी 1999 पासून बापूंशी जोडले गेले ते माझ्या मैत्रिणीमुळे. पण मला इथे सांगायचं आहे की आपण जेव्हा बापूंशी जोडलं जातो तेव्हा आपलं एक वेगळं नातं बापूंबरोबर तयार होतं. तसंच माझं हे नातं बापूंबरोबर तयार होतं की ते माझा नुसता बाप नाही आहे, तो माझा आई आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, भाऊ आहे, बहीण आहे. या सगळ्या नातात, या सगळ्या रूपांमध्ये मी बापूंमध्ये पाहत होते. आणि तसंच आता बापूंची भक्तीची एक आवड मला निर्माण झाली होती. आणि माझ्या पर्सनल वैयक्तिक कुटुंबामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये खूप मोठी वादळं निर्माण झाली होती. आणि ह्या वादळामध्ये असं वादळ निर्माण झालं की 2003 साली माझ्या पतींनी मला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याच्या अगोदर मी बापूंकडे प्रवचनाला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा जायचे. आणि बापूंकडे प्रवचनावरून परत येताना 11:30 व्हायचे. आणि माझा मुलगा घाबरायचा, मम्मी तू एवढ्या लेट घरी येते, पप्पा आले तर मी त्यांना काय उत्तर देऊ. पण मी त्याच ह्याच्यामध्ये बापूंकडे प्रवचनाला जायचे आणि बापूंचं प्रवचन ऐकायचे. अशीच एके गुरुवारी मी गेले होते आणि प्रवचन ऐकलं, दर्शन घ्यायला मी उभी राहिले. आणि मी तिथे पाहिलं तर बापूंचं माझ्याकडे लक्षच नाही आहे. मला थोडा वेळ ना असा किंचित रुसवा आला, राग आला की अरे मी एवढ्या अडचणीत ना बापूंकडे येते आणि एवढं त्यांच्या भक्तिभावाने त्यांचं नामस्मरण करते, पण इथे आल्यानंतर काय तर ते माझ्याकडे पाहतच नाही आहेत. असं थोडंसं मन माझं निराश झालं. मी दर्शन घेतलं, घरी आले आणि 2 दिवसांनी 2 दिवस उजाडले. माझ्या पतींनी मला घराबाहेर काढलं, मी माहेरी आले, मी खूप दुःखात होते, स्ट्रेसमध्ये होते. आणि तिथे मला कळलं की आमच्या इथे कन्नमानगर विक्रोळी इथे ओपन मैदानामध्ये बापूंचं प्रवचनाची जी ओपन मोठ्या स्क्रीनवर CD लावली जाते. मी आईला म्हटलं, आई मी जरा जाऊ का ग, प्रवचन ऐकू का? आई म्हणाली हो जा ना. आणि मी तिथे गेले आणि तिथे बापूंचं प्रवचन चालू होतं. आणि त्या प्रवचनात मी ऐकलं की बापू बोलता बोलता म्हणाले की काही भक्तांना असं वाटतं की माझं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. पण बाळांनो, असं नाही आहे, माझं प्रत्येक बाळाकडे लक्ष आहे. आणि ते त्यांचं वाक्य ऐकलं आणि त्या ओपन मैदानात मी घळाघळा रडू लागले. कारण तिथे मला माझं उत्तर मिळालं होतं की 2 दिवसापूर्वी मी माझ्या बापावर रागावली होती की अरे तू माझ्याकडे का नाही बघितलं, मी जर एवढी संकटं झेलते तुझ्याकडे येते रात्री अपरात्री, माझा मुलगा घाबरतो पण मी, पण तू माझ्याकडे नाही बघितलं. पण त्यावेळेला त्या प्रवचनामध्ये माझ्या बापाने मला उत्तर दिलं की मी तुला कधीच टाकणार नाही, सदैव मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या नजरेला नजर नसली मिळवली तरी मी तुझ्यासोबत सदैव आहे. आणि हे मला तिथे तो मोठा दांडगा अनुभव मिळाला आणि हा अनुभव आजपर्यंत सदैव कायम माझ्यासोबत आहे. हरिओम, श्रीराम अंबतनी.